बाळाने शिट्टीवरती मारा शिक्का. शिवसेना स्वाभिमानी पक्ष युतीचा मुंबई अथवा मोठ्या महानगरांमध्ये एक स्वप्न उराशी घेऊन कित्येक जण आपले स्वप्न साकार करण्यासाठी येत असतात. कित्येकांचं स्वप्न भंग होतं तर कित्येक जण या स्वप्नांच्या गर्तेत हरवून जातात. पण जे हे स्वप्न साकार करण्यासाठी अहोरात्र मेहनत किंबहुना कष्ट घेतात त्यांना समाजात एक मानाचं स्थान मिळतं. कारण कठीण परिस्थितीवर मात करून ही माणसं यशोशिखरावर जातात. शेती आहे पण पाणी नाही या सततच्या दुष्काळाची परिस्थिती झेललेले पाटील कुटुंबीय आष्टी सांगलीहून नवी मुंबईतील कामुठे येथे स्थायिक झाले. या कुटुंबातीलच एक सदस्य म्हणजे राजश्री पाटील. एरवी कुठल्याही स्त्रीला लग्नानंतर घराची जबाबदारी आणि मुलांची जबाबदारी आपल्याला जे हवं आहे ते करणं हे तेवढं सोपं नाही. पण राजश्री पाटील त्याला अपवाद आहेत. कारण 2003 लग्न करून पाटील कुटुंबियांची सून झालेल्या राजश्री यांनी लग्नानंतर आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात मूर्त स्वरूप दिलं. खारघर येथील भारती विद्यापीठ या नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी BE कम्प्युटरची पदवी संपादन करून बाकीच्या महिलांपुढे एक आदर्श घालून दिला. उच्च शिक्षणाबरोबरच समाजसेवेत त्यांची असलेली रुचीही तितकीच महत्त्वाची आहे. कारण कामुठेमध्ये गेली 13 सामाजिक कार्यात राजश्री पाटील यांनी आपलं बहुमूल्य योगदान दिलं आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याच्या जोरावर त्यांनी राजकारणात देखील आपली एक वेगळी जागा निर्माण केली. बार हा बोलो यार हा अपनी जीत हो उनकी हार हा बार बार हा बोलो यार हा अपनी जीत हो उनकी हार हा कोई हमसे जीत न पावे चले चलो चले चलो मिट जावे जो टकरावे चले चलो फल घोर अंधेरा छावे चले चलो चले चलो कोई राह में ना थम जावे चले चलो टूट गई जेब उंगली उठी पांचों मिली तो बन गई मुट्ठी एका बढ़ता ही जावे चले चलो चले चलो कोई कितना भी बहकावे चले चलो. सामाजिक कार्य त्यातच उच्च शिक्षित यामुळे कामुठेवासियांच्या मनात त्यांनी एक आदराचे स्थान प्राप्त केले. शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला असल्याने कष्ट आणि प्रामाणिक तो त्यांच्या अंगवळणीस पडला असल्याने राजकारणात देखील त्यांची नाळ शेतकरी संघटनेसोबत जोडली गेली. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर आवाज उठवणारी वेळेप्रसंगी आंदोलन करणारी संघटना आहे. त्यामुळे त्यांच्या या लढ्याची प्रेरणा घेत राजश्री पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये आपलं योगदान देण्यास सुरुवात केली. याच योगदानाची दखल घेत येऊ घातलेल्या पनवेल महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युतीमध्ये राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. राजश्री पाटील यांनी आजवर केलेल्या कामाची पोचपावती म्हणून या सगळ्यांकडे पाहिलं जात आहे. नमस्कार, मी राजश्री राजकुमार पाटील. मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून व शिवसेना युतीमधून प्रभाग क्रमांक 13 उभी आहे. माझी निशाणी शिट्टी आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही मला भरघोस मताने निवडून द्याल
मी राजकारणात माझे पती मिस्टर राजकुमार पाटील गेली 10-12 वर्ष झाले आहे तिथे समाजसेवा करतात. त्यांनी काय काय लोकांचे प्रॉब्लेम बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व करून दिले आहेत. त्यांच्याबरोबर मी काय काय लोकांचे प्रॉब्लेम बघितले आणि ते सॉल्व करण्यात त्यांना मदतही केली आहे. आणि ते बघू सगळं बघून इथे खूप प्रॉब्लेम आहेत. कचऱ्याचा प्रॉब्लेम असू द्या, पाणी टंचाई असू द्या, इथले रिक्षावालेसुद्धा स्वतःची मनमानी करतात. आणि लहान मुलांसाठी गार्डन नाही आहेत, सगळे ओस पडलेले आहेत. वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र नाही आहेत. एक गार्डन सिडकोचं आहे खरं, त्याच्यामध्ये पण एवढे फारसे सोयी नाही आहेत मुलांना खेळण्यासाठी वगैरे. आणि अजून इथे आमच्या कॉलनीत म्हटलात तर खूप कचरा आहे, ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स आहेत, आणि मुख्य म्हणजे महिला सुरक्षित नाही आहेत इथे. ते मेन माझं तेच आहे की उद्देश आहे की महिला सुरक्षित हवेत इथल्या. आणि हे सगळं विचार करूनच मी राजकारणात प्रवेश केला आहे. मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून उभी आहे. माझी निशाणी शिट्टी आहे आणि मला माहिती आहे की मी यशस्वी होणार. आणि नागरिकांना पण मी आवाहन करते की तुम्ही गावी गेला असाल तर या आणि शिक्षित उमेदवारालाच वोट करा. आत्ता मला लिंगायत समाज, धनगर समाज, मेडिकल असोसिएशन, बचत ग्रुप आणि महिला संघटना, मुस्लिम समाज आणि ज्येष्ठ नागरिकांचाही पाठिंबा भेटला आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्ही जिंकणारच आणि बऱ्याचशा ग्रुपचा पण पाठिंबा भेटला आहे. त्यामुळे यश हे आमचं नक्की ठरलेलंच आहे. दरम्यान राजश्री पाटील यांच्या या आजवरच्या खडतर प्रवासाबद्दल त्यांच्या स्वकीयांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कसं आहे की कॉलनी आणि कामोटे याचा विकास होणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेला दोघं मित्र एकत्र भांडतात त्यावेळेला दोघांचा पण पराजय होण्याची शक्यता जास्त असतात. म्हणून कुणीतरी एकाने पुढाकार घेणं आणि एकाने माघार घेणं गरजेची गोष्ट असते. म्हणून मी माघार घेतले. अपेक्षा ठेवण्याची गरजच नाही आहे, कारण की जसे आमचे मित्र सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत पाटील जसे अग्रेसर आहेत, त्याप्रमाणे आम्हाला त्यांना सांगायची गरजच नाही आहे की सामाजिक कार्य तुम्ही काय केलं पाहिजे. उलट त्यांनी ज्यावेळेला कामाला सुरुवात करते त्यावेळेला आम्ही त्यांना पाठिंबा देणं गरजेची गोष्ट. ऐसा आहे की मॅडम इतने अच्छे है, हमारे इतने अच्छे रिलेशन है उनके साथ, इसके लिए हमने उनको सपोर्ट किया. हमारे जितने मुस्लिम कम्युनिटी है हमने वही चाहा कि उनको सपोर्ट करें कि हमारे को विकास चाहिए, मतलब यहाँ पर थोड़ा डेवलप होना चाहिए. इसके लिए हमने उनको सपोर्ट करने की कोशिश कर रहे हैं कि ताकि जो भी हो कॉलोनी की प्रॉब्लम जो भी हो शायद सॉल्व हो जाए उनकी तरफ से, इसके लिए हम उनको सपोर्ट कर रहे हैं. तो हम लोग वही चाहते कि कामोटा थोड़ा सुधर जाए. मैं उनके साथ 10 से 12 साल से उनके साथ में हूँ, अपना बहुत अच्छा रिलेशन है उनके साथ. इसके लिए हम चाहते कि वही आए जीत के, इसके लिए हम सपोर्ट कर रहे हैं कि वो काम अच्छा भी हो जाएगा. आमच्या मत विकासाला राजश्री तायला. आम्ही ह्या कामोटी कॉलनीमध्ये गेल्या 12 ते 15 वर्षापासून आम्ही स्वतः राहत आहोत. आणि मला एक समाजसेवेचं वेळ असल्यामुळे पहिल्यापासून माझा जनसंपर्क दांडगा आहे. अनुषंगाने बरेच कामोट्यातले जवळजवळ सर्व सेक्टरवाईज माझे मित्र आहेत, मला ओळखणारे परिचित आहेत, माझे सिनियर सिटिझन्स आहेत, धंदेवाईक आहे, मी स्वतः एक धंदेवाईक आहे, त्याच्या संदर्भात माझे संपर्क आहे. माझी मिसेस लेक्चरर होती, तिने बऱ्याच मुलांच्या स्वतःच्या पगारामधून फीज भरल्या, अशामुळे बरेचसे पालक तिच्या परिचयाचे आहेत. आणि आत्ता ह्या वेळेला आजपर्यंत मी किंवा माझं घर फक्त समाजसेवेमध्येच होतं, कारण कुठेही आमचं प्रतिनिधित्व नव्हतं. आणि मला वाटतं की आमच्यासारख्या माणसांना हे पनवेल महानगरपालिकेच्या निमित्तानं एक व्यासपीठ निर्माण झालं आहे. आणि लोकांना असं प्राधान्यानं वाटतं की साहेब तुम्ही ह्यामध्ये पाहिजे, तुम्ही आमचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे. म्हणून आत्तापर्यंत मला लिंगायत समाजाने, रासप वाहतूक सेना आघाडीनं, आमचं मेडिकल असोसिएशननं, आमचं मुस्लिम समाजानं, आमचं तुमच्या वाणी समाजानं, धनगर समाजाचे सुद्धा आता ज्येष्ठ नेते माननीय जयशंकरराव शेंडगे आज त्यानिमित्त शुभेच्छा भेट देण्यासाठी आमच्या ऑफिसला येत आहेत. परत बाकीचे जेवढे पण माझ्यासमोर गुजराती आहेत, मारवाडी आहेत, ह्या सर्व समाजाचे लोक आमच्यानी उत्स्फूर्तपणे करत आहेत. माझ्याकडे वकील लोकांचे फोन येतात, वकील लोक मला भेटत आहेत, आमचे डॉक्टर्स लोकंसुद्धा माझ्याकडे आहेत की ज्यांनी सांगितलं की साहेब आपण तुमच्याबरोबर आहोत. म्हणजे अशाप्रमाणे आमचा उत्साह वाढत चाललो आहे. आणि एक प्रकारे मला निश्चिती वाटते की माझी मिसेस
की कसल्याही परिस्थितीत ह्या निवडणुकीमध्ये हेच लोक मला निवडून देणार आणि आम्हाला प्रतिनिधित्व देणार आहात, कारण कामोट्याच्या समस्यांचा विचार केला तर कॉलनीच्या समस्या काय आहेत हे सर्वश्रुत जरी असलं आणि हे लोक जरी आज त्याचा कांगाव करून बाकीचे पक्षवाले जर त्यांचा जर अजेंडा बनवत असतील तर मला असं म्हणायचं आहे की गेली शिडकोचा जमिनी जाण्यापासून शिडकोचा प्रकल्प विस्तार प्रकल्पग्रस्त ह्या गोष्टी करून इथं कामोटे वसाहती बसवल्या किंवा शिडकोतर्फे ह्यांनी वसाहती बसवल्या ह्या सगळ्यांमध्ये ह्या लोकांचा सिंहाचा वाटा होता. ह्यांनी आमदारक्या वाटून खाल्ल्या, ह्यांनी नगरपालिका वाटून खाल्ल्या आणि हे जर लोक जर हे अजेंडा घेऊन जात असतील तर आपल्यासारख्या सुज्ञ नागरिकांना माझं एक आव्हान आहे की हे तुमचीच बोटं तुमच्या डोळ्यामध्ये घालण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ह्या लोकांनी ह्या गोष्टी ओळखलेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला एवढा उत्स्फूर्त पाठिंबा मिळतो आहे आणि आम्हाला आमचा विषय आजच निश्चित झाल्याचं. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेनेची युतीचे उमेदवार राजश्री राजकुमार पाटील, माननीय गोरखसाहेब आहेर, ह्या लोकांचा स्थानिक लोकांशी संबंध चांगले आहेत, कॉन्टॅक्ट चांगला आहे, त्याच्यामुळे आमचा मेडिकल असोसिएशनचा या लोकांना पाठिंबा आहे आणि ह्या लोकांचं काम चांगलं आहे म्हणून आम्ही या लोकांना पाठिंबा दिला आहे. हां, मी स्वतः यांच्या प्रचारात 10 दिवस झाला आम्ही चालू आहे, प्रचार आम्ही यांचा करतो आहे रेग्युलर, त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा येत्या पनवेल महानगरपालिकेवरती लागेल.